आदर्शची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. केंद्र शासनाच्या स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत स्पर्धेसाठी सन 2021-22 जिल्ह्यातून 3,695 शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता. यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ग्रामीण भागातून माध्यमिक विभागातून 3 शाळांची निवड झाली आहे. यामध्ये आदर्श विद्यालय कोथळी या शिरोळची निवड कौतुकास्पद आहे. ताशी 500 लिटर पाणी फिल्टर करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आरोचे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना देण्यात येतं. 3 लाख रुपये खर्च करून देणगीतून हे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे. पुरेसं आणि नियोजनबद्ध हँडवॉश स्टेशन, स्वच्छ विद्यार्थी संख्येनुसार स्वच्छतागृहे, सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन, संपूर्ण हिरवळीनं नटलेला परिसर, बोलक्या भिंती, प्रत्येक इयत्तेसाठी इंटरनेटसह असणारे स्मार्ट क्लास, संगणक कक्ष, रेन हार्वेस्टिंग, घनकचरा नियोजन या सर्वांचा विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम या निकषावर झालेल्या स्पर्धेत आदर्शनं नावाप्रमाणेच यशाची परंपरा कायम राखली आहे. आणि जिल्हाधिकारी साहेब राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण साहेब यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. चव्हाण साहेब यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. समृद्ध ग्रंथालय, माजी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय, विविध स्पर्धा परीक्षेत मिळालेलं यश हे आदर्श विद्यालयाची खासियत आहे. जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असो विज्ञान स्पर्धेतील यश, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा, लोकनृत्य स्पर्धेतील यश अशा विविध अंगांनी नटलेल्या या ISO मानांकित शाळेचे राज्यस्तरातून निवड होऊन राष्ट्रीय स्पर्धेस निवड होईल असा विश्वास मुख्याध्यापक अनिल बोरगावे यांनी द कोथळी टाईम्स न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला. यासाठी आदर्श शिक्षण संस्था, शाळा व्यवस्थापन समिती यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तर कोथळीचे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, देणगीदार, शाळेचे पर्यवेक्षक श्री पुदाले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचं सहकार्य लाभल्याचं मुख्याध्यापक बोरगावे यांनी सांगितलं. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का गली अब उन्नति की राह जाएगी, उपआशा की आंगन आंगन गाएगी. स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है. से ही करनी होगी शुरुआत, बनाए स्वच्छ भारत साथ साथ. एक पवित्र सी हवा बहेगी, उज्जवल उज्जवल हो भारत, कोना कोना निर्मल होगा विश्व कहेगा जय भारत. जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत. जाग उठेंगे भाग्य. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.